पेट्रोलच्या भावाने शंभरी गाठली, त्यामुळे प्रवास करताना खिशाकडे पाहावं लागते. त्यामुळे विजेट यायचा विद्यार्थी आदेश लांजेकरनं ई सायकलची निर्मिती केली आहे. या ई सायकलला निंबल असं नाव ठेवलं आहे. या सायकलमधल्या मोटरमुळे 10 रुपयात 40 किलोमीटरचा प्रवास करता येतो. सायकल चालवताना व्यायामही होणार आहे. सायकलमधील बॅटरी चार्ज करण्यासाठी फक्त 0.3 युनिट लागतात. केरळमध्ये हत्ती आणि माणसातील गहिरं नातं पाहायला मिळालं. कोट्टायम इथे राहणाऱ्या उमन चट्टन या माहुताचा कॅन्सरनं मृत्यू झाला. हे कळताच ब्रह्मदातन नावाचा त्याचा हत्ती त्याच्या अंत्यदर्शनासाठी धावत आला. मृत माहुताला पाहून हत्तीला अश्रू अनावर झाले. सोशल मीडियावर सध्या हत्तीचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. मुसळधार पावसानं चंद्रपूरला झोडपले. काल दुपारच्या सुमाराला मेघगर्जनेसह ढगांची दाटी झाली आणि मुसळधार पाऊस बरसला. चंद्रपुरात तापमान वाढलं असताना जोरदार पावसामुळे वातावरण आल्हाददायक झाले. परभणीतही काल जोरदार पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातील काही भागात रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. या पावसामुळे खरीपाच्या पेरणीसह शेतीच्या इतर कामांना वेग येणार आहे. नांदेडमध्ये मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली. सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस बरसला. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. नांदेड अर्धापूर तालुक्यात पावसानं जोरदार बॅटिंग केली. नाशिकच्या सटाणा तालुक्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली. पावसाचा जोर इतका होता की अनेक शेतांमध्ये तसंच सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं. पावसानं खरीप हंगामाच्या कामांना चालना मिळणार असल्यानं बळीराजाही सुखावलाय. मालेगाव शहरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. अवघ्या अर्ध्या तासात मुसळधार पावसानं पालिकेच्या नालेसफाईची पोलखोल केली आहे. शहरातील मुख्य भागासह अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याचं चित्र होतं, तर मुसळधार पावसानं झाडांचीही पडझड झाली. मावळमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली. मुसळधार पावसानं मावळ परिसरात शेतकऱ्यांनी भातरोपांची पेरणी आणि शेती मशागतीची कामं हाती घेतली. ग्रामीण तसंच शहरी भागातही पावसाळापूर्व काम करण्यासाठी सामान्यांची लगबग सुरू झाली. सांगली जिल्ह्याच्या पाच्छापूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या 3 महिलांना स्थानिकांनी वाचवले. 7 महिला वळसंगमध्ये शेतामध्ये काम करण्यासाठी गेल्या होत्या. कामावरून परतत असताना मुसळधार पावसामुळे ओढ्याला अचानक पूर आला. यात 7 पैकी 3 महिला वाहून जाऊ लागल्या. इतर महिलांनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिकांनी तिघींना वाचवलं. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत रायगड जिल्ह्यातल्या कोविड स्थिती आणि चक्रीवादळात झालेले नुकसान, मदत वाटप याचा आढावा घेतला. ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना तातडीनं मदत वाटप करण्याच्या सूचना थोरातांनी दिल्या. काँग्रेस जिल्हाध्यक्ष माणिक जगताप, जिल्हाधिकारी निधी चौधरी यावेळी उपस्थित होते. जुन्नर तालुक्यातील ओतूर शहरात काल संध्याकाळच्या सुमाराला मोबाईल टॉवरला मोठी आग लागली. अशोक काशीद यांच्या घरावर बसवलेल्या टॉवरला आग लागल्यानं आजूबाजूच्या लोकांमध्ये घबराट पसरली. या आगीमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. दरम्यान ही आग कशामुळे लागली याचा शोध सुरू आहे. महाड MIDC लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीत रात्री अचानक आग लागली. कंपनीच्या आवारात अल्कोहोल टाक्यांच्या शेजारी ठेवण्यात आलेल्या रंगांच्या डब्यांनी अचानक पेट घेतला आणि आग भडकली. आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. राज्यातली कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली आहे. कालच्या संपूर्ण दिवसभरात 14,152 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे राज्यात 289 रुग्णांचा मृत्यू झाला. काल दिवसभरात 20,852 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पण गंभीर बाब म्हणजे राज्यातील म्युकर मायकोसिसच्या रुग्णांची संख्या 6,000 गेली आहे. कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलंय. 377 जिल्ह्यांमध्ये संसर्ग दर 5% खाली घसरल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली. 7 मे रोजी दैनंदिन रुग्णसंख्येनं शिखर गाठलं होतं, मात्र आता त्यात 68% घट झाली आहे. राज्यातील लॉकडाऊन निर्बंध शिथिल करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच अंतिम निर्णय घेतील. ते जो निर्णय जाहीर करतील तोच कायम असेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. पुणे आणि पिंपरीमध्ये लॉकडाऊन उठवण्याबाबत सोमवारी निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं. बातमी मागची बातमी म्हणजे